नमस्कार मी विजय गणपती पाटील राहणार मोरे तालुका शिराळा जिल्हा सांगली सहायक कृषी अधिकारी व आरसीएफ कंपनी यांच्या मार्फत खरीप हंगाम वीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केलेली होती यामध्ये मी भाग घेतलेला आहे तर या स्पर्धेमध्ये मी भाग घेत असताना मला आरसीएफ कंपनीने बायोला हा प्रोडक्ट मोफत दिलेला आहे तर हा प्रोडक्ट वीज प्रक्रिया करण्याच्या अगोदर कोणत्याही बी घेत असताना त्याला कसा याचा प्रयोग करायचा तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर या ठिकाणी प्रति एक किलो भुईमुंग या ठिकाणी मी घेतलेला आहे तर याला बीज प्रक्रिया कशी करायची आणि हा बायोला प्रोडक्ट कसा वापरायचा तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तर एक किलो प्रति एक किलो शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत तर यासाठी मी 25 ml बायोला हे वापरत आहे तर असं या ठिकाणी मी टाकून घेतलेलं आहे तर बीज प्रक्रिया करतेवेळी आपल्या हाताचा स्पर्श कोणत्याही बी बियाण्याला लावायचा नाही किंवा त्याला असा चोळायचा नाही कारण असा जर आपण याचा प्रयोग केला किंवा हाताने जर आपण घासलं तर याच्यावरील तरपाला निघून गेले तर याचं पाहिजे असं उत्पन्न पाहिजे अशी वाढ किंवा पाहिजे असं उगवून क्षमता याची होणार नाही तर या ठिकाणी आपण ते बॉयलर टाकल्यानंतर असं आपण या ठिकाणी घेऊन असं मिश्रण करायचं आहे हे मिश्रण करत असताना हे मिश्रण आपण कोणत्याही वेळेला केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 15 ते 20% कुठल्याही उत्पन्नात वाढ होते असते तर हे लावून घेतल्यानंतर आपण असं 2 तास सावलीमध्ये ठेवायचं आहे आणि 2 तास झाल्यानंतर 2 तास झाल्यानंतर आपण हे बी शेतीमध्ये पेरायचं आहे तर त्याच्यामुळे काय होतंय याच्यामुळे बायोला हे प्रोडक्ट वापरल्यामुळे आणि बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या उत्पन्नात चांगली वाढ होते तर या ठिकाणी मी हे बायोला हे माझ्या ऊसासाठी स्वतः माझ्या शेतामध्ये मी याचा वापर केलेला आहे यामुळे माझे ऊसाचे एकरी उत्पन्न वाढलेलं आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी आरसीएफ कंपनीचे बायोला हा प्रोडक्ट वापरावा व आपल्या शेतामध्ये वापरल्यानंतर किंवा ऊसाला कुठल्याही पिकाला वापरल्यानंतर याचा रिझल्ट 100% चांगला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा बायोला आरसीएफ कंपनीचा बायोला हा प्रोडक्ट वापरावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद